नमस्कार मित्रांनो, मी अवधूत शिंदे आपल्या सर्वांचं माई सेवामध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की डिस्ट्रीब्युटरने आपला युजर आय डी म्हणजेच रिटेलर कसा क्रिएट करायचा आणि त्याचं पूर्णपणे कमिशन कसं सेट करायचं. ते तर आपण पहिल्यांदा बघितलंच आहे पहिल्या व्हिडिओमध्ये, पण आता आपण हे पाहणार आहोत की रिटेलर कशाप्रकारे क्रिएट करायचा आणि त्यानंतर आपल्याला सोशल मीडियाकडे वळायचं आहे. तर सर्वप्रथम आपल्याला मेनू कार्डमध्ये जायचं आहे. मेनू कार्डमध्ये गेल्यानंतर तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर इथं एक तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, मी एका डिस्ट्रीब्युटरचा या ठिकाणी मोबाईल नंबर दाबतो आणि या ठिकाणी तुम्हाला त्यांचा पासवर्ड दाबायचा आहे की जो तुम्हाला पासवर्ड दिलेला असेल तो. तर या ठिकाणी हे लॉग इन झालेलं आहे. या किशोरवाणी यांचं डिस्ट्रीब्युटरचं आय डी आहे, मी त्यातूनच लॉग इन केलेलं आहे. तर या ठिकाणी आता आपण या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजेच मेनूमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दिसेल डॅशबोर्ड, वॉलेट, रिपोर्ट, कमिशन, माय कमिशन, सपोर्ट, यूजर आणि सेटिंग्स. तर आपण एक काम करूया, ह्याच्यात जाऊया यूजर आय डीमध्ये. आता युजरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी प्लसचं बटन दाबायचं आहे. प्लसचं बटन आल्यानंतर लगेच ॲड युजर म्हणून येईल. या ठिकाणी तुम्हाला त्यांचं नेम भरायचं आहे, युजर नेम भरायचं आहे, कंपनीचं काय असेल ते नाव भरायचं आहे. ते ग्रुपमध्ये तुम्हाला रिटेलर सिलेक्ट करायचं आहे. रिटेलर सिलेक्ट केल्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आहे, मोबाईल नंबर त्यांचा भरायचा आहे. या ठिकाणी जो मोबाईल नंबर आधार लिंक असेल, आधार लिंक नसेल तरी चालेल, आणि ईमेल आय डी ही त्या प्रकारे. त्याचबरोबर या ठिकाणी ॲड्रेस, सिटी, स्टेट कोणतं आहे, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट, त्याचबरोबर पिनकोड कुणाच्या अंडरखाली. आता या ठिकाणी किशोर वाणी यांचंच नाव येईल आणि इथं पॅकेज त्यांचं सिलेक्ट करायचं आहे, जे पॅकेज तुम्ही टाकलेलं आहे. आता या पॅकेज इथं सिलेक्ट का होत नाही, कारण की ह्यांनी पॅकेज न बनवल्यामुळं. इथं डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे, बिझनेस टाईप टाकायचा आहे त्यांचा, बँक अकाउंट नंबर, आय एफ सी कोड, बँक नेम, ही सगळी तुम्हाला त्यांची माहिती भरायची आहे. नंतर पासवर्ड कन्फर्म पासवर्ड करायचा आहे, आधार नंबर टाकायचा आहे, पॅन नंबर टाकायचा आहे. जर त्यांचा एखादा शॉप असेल किंवा एखादा बिझनेस असेल आणि त्यांच्याकडे जर GST नंबर असेल तर तो तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे, म्हणजे टाकायचा आहे. त्याचबरोबर पॅन असेल तर पॅन अपलोड करायचा आहे. त्याचबरोबर आधार कार्ड त्यांचा अपलोड करायचा आहे. पॅन अपलोड करताना नेहमी तुम्ही JPG किंवा PNG पॅनमध्येच अपलोड करा, PDFमध्ये अपलोड करू नका. आधार कार्ड बी JPG PNG करा, पण आधार कार्ड ॲड्रेस आणि त्यांचा फोटो असलेलं प्रथम आणि सेकंड हे दोन्ही वन पेज आलं पाहिजे, कारण की इथं दुसरं अजून कोणतंही फिल करायला येत नाही, त्यामुळे दोन्हीत बी सेम आलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंतर प्रॉब्लेम येणार नाही. कदाचित एखाद्याला APS सर्व्हिसेस जर चालू करायची असेल तर त्याला ह्या सगळ्या गोष्टी मेन्शन लागतात, आधार कार्ड आणि पॅन कार्ड. त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि नंतर तुम्हाला सेव या बटणावर क्लिक करायचं आहे. आता सेव होणार नाही, कारण की आपण या ठिकाणी काहीच कुठलेच रकाने भरलेले नाहीत. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी युजर क्रिएट करण्यासाठी कशाप्रकारे करायचं. आणि युजर ज्यावेळेस तुम्ही क्रिएट करता त्यावेळेस तुम्हाला या ठिकाणी युजरचा पूर्णपणे लिस्ट होऊन येऊन जाते. तर इथे मी युजर इथे लिस्ट देते, त्यांचा नेम येतो, इथे त्यांचा ईमेल येतो, मोबाईल नंबर येतो, कोणत्या ग्रुपमध्ये, कोणाच्या अंडरखाली, पॅकेज येतं, त्यांचा बॅलन्स किती येते येतं, स्टेटस काय आहे ते येतं, आणि ॲक्शन घ्यायची म्हटली तर तुम्हाला ॲक्शनही त्यांच्यावर घेता येते. अशा प्रकारे तुम्ही त्यांचा आय डी क्रिएट करू शकता आणि त्यांना रिटेलर बनवू शकता. जर तुम्हाला कोणतीही क्युरी असेल तर नक्कीच मला संपर्क साधा. धन्यवाद.